नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वाघरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, कोकणामध्ये पावसाला आता जोरदार सुरुवात झाली आणि चढणीचे मासे देखील चढायला सुरुवात झाली। काल तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसाल तर आत्ता जाऊन माझ्या चॅनलवरती जाऊन बघा माझं कोकण। आणि मी आत्ता आहे साखरप्या गावामध्ये, साखरप्या गावामधील पुरिये या गावामध्ये, आणि आत्ता माझ्यावर अक्षय भुवड हाय। आणि आत्ता आपण चाललो आहे, अक्षय सांगेल आपलं, आपण चाललो आहे नदीच्या बांधणाला, आपण टोके लावायला चाललो आहे कारण का आता चढणीला सुरुवात झाली माशांच्या, त्याच्यामुळे आपण आता टोके कसे लावतात ते पाहूया। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो, आपण नदीच्या बांधणामध्ये टोके कसे लावतात ते आपण बघणार आहोत आणि तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। हे बघता आता आम्ही नदीत आलो आहे, गड नदी आणि काजळी नदी दोन एकत्र नदी आहेत। आणि आता आपण हे बांधणावरती आलो आहे, बघा हे बघता हे बांधण आहे, आता हे टोके लावायला झाले ते बघा टोके। कोण आहे तो? आकाश। तिकडे आकाश आहे आणि ती ते काका आहेत। असे किती टोके लावतात? तीस टोके आहे काय? दहा लावणार आहे। ओके, मासे बघ कसे चढत आहे तिकडं, चढत आहे बघा। हे कशामध्ये जाणार? ह्याच्या खाली जाणार, त्या बांधणामध्ये जाणार, आतमध्ये जाणार आहे बांधणाच्या। मित्रांनो, आता आम्ही चाललोय नदीमध्ये, आता आपण जवळून जाऊन बघूया की उंच कमी आहे पण जेव्हा जोरात चाऊ चालू होईल पूर्ण उंच होतं म्हणजे माणूस पूर्ण बुडू शकतो। ओके मित्रांनो, आता इथे पाणी कमी आहे म्हणजे जास्त नाही, कमरेपर्यंत असेल आणि जेव्हा पाऊस जेव्हा पूर्ण नदी भरते तेव्हा इथे माणूस बुडू शकतो। हे बघा माझे पाय बघा एवढे बुडले, आणि ॲक्च्युली या दोन नद्यांचं पाणी आहे। सात आठ जणांची बांधणं आहेत का याच्यामध्ये? म्हणजे कसं एक म्हणजे एकटा माणूस एवढं करू शकत नाही। ओके ओके, म्हणून हे सगळे सार्वजनिक म्हणजे सगळे एकत्र येऊन आपण बांधलेले आहे। ओके, प्रत्येकाची वेगवेगळी आहे, आतमध्ये टोके लावतो ना आपण तेव्हा आपण त्याचं काढू शकत नाही, आतमध्ये पूर्ण पॅकिंग असते। ओके, म्हणजे पार्टीचे नसतं आतमध्ये प्रत्येकाचे। तो लावतोय का तिकडे? आणि हे बघा मित्रांनो, इथं मासे चढत आहेत आता, मी घाण काढतो का? आपण आता टोके लावायला सुरुवात केलेली आहे। पहिलं आपण बांधावरती काठीने होल बांधणार, त्या होलामध्ये हा नळा टाकणार, असं अडकवून टाकणार, एक आमची पट्टी असते इथे, त्याच्यामध्ये हे अडकणार आणि मग हे खालची बाजू बांधण्याच्या खाली जाणार, म्हणजे आपण जिथे टोका लावणार तिथे, आणि नंतर मग आपण हा टोका लावणार खाली जाऊन। खाली पण पूर्ण आतमध्ये पाणी असतं, त्या पाण्यामध्ये डोळे उघडे ठेवून टोका लावावा लागतो किंवा काढावा लागतो। ओके, आता आपण दाखवूया चला। आणि हा आमचा उत्कृष्ट बांधण्यामध्ये बुडणारा नवीन शिक्षक मुलगा आकाश गौरे। आकाश गौरे हे काका कोण? हे काका आमचे बाजूवाले काका। बाजूवाले हे मित्रांनो याच्यामध्ये लावणार आहेत कारण की आता मासे चढत आहेत कारण की पाऊस पडतोय ना। तर हे दोन नदी एकत्र आहेत, गड नदी आणि काजळी नदी। जर वरून पाणी आलं तर सांगू नाही शकत, एवढं पाणी नाही येणार पण
काढून ना लावलेलं आहे आणि आकाशाचं पहिलं टोकं लावायला चाललं आहे आतमध्ये. बघा हे आतमध्ये जाऊन हा टोका आता लावायला चाललाय, तिथे होल पाडलेला आहे ऑलरेडी. ओके, म्हणजे तो बांबू आहे तो आत घुसवला आणि हे याच्यामध्ये घुसवला, म्हणजे जो बांबू आहे तो वरून काकाने वरून घुसवला आहे आणि टोका आहे तो त्याच्यात घुसवणार आहे घालून. तर मित्रांनो आता अक्षय चाललाय. काय अक्षय आता हा जाणार आहे आधी अक्षय आकाश. हे बघताय बाजूला याला आटा बोलतात. आटा हा हे जमिनीखाली एक फूट आहे. एक फूट? हा एक फूट जमिनीखाली आहे. त्याच्यावरती हे पूर्ण चार फूट. चार फूट त्याच्यामध्ये सगळे दगडी टाकून आपण पॅक केलेलं आहे म्हणजे पुढे येऊ नये. आणि लाकडं कशी लावली त्याला? हे लाकडं आपली जमिनीत लागलं आहे, जंगलात दिलं आहे. खैराची खैराची दिसत बांबूचे आटे करायचे. आता नवीन पत्र आले, काम लवकर सोयीस्कर व्हावं म्हणून तारा लावतात केबलच्या वगैरे. पूर्वी बांबूचे लावायचे, आता तारा लावतात बांबूचे. मित्रांनो इकडे ना मासे पण चढत आहेत, मला दाखवतो बघा. आला का अजून पाणी कमी आहे. घेऊन जाऊ आतमध्ये. तुझे आतमध्ये बंद नाही जात ना, फॉल द्यायला भेटतो सगळं. कॅमेरे घेऊन जा आणि काय दाखव. धुळमध्ये काय दिसणार बघा, खालच्या साईडला नदी ओढता येते पाण्याला. पहिला पाऊस आहे मित्रांनो, त्यामुळे इथे घाण अडकले. अजून वाहून नाही गेले घाण. खूप मेहनत आहे याच्यामध्ये. मित्रांनो ते मासे काढतो. वाम वगैरे पण भेटतात. हे काढणार उद्या सकाळी. उद्या सकाळी काढणार. किती वाजता? उद्या सकाळी लवकर 8 वाजता. तिथे जसा पहिले घाण येते ना, तिथे बसतं त्याच्यामध्ये जाऊन आतमध्ये. त्यामध्ये पूर्ण भरून जातात. घाण जेव्हा चाळीत ना त्याची तेव्हा मासे भेटायला चालू होते. गेला आतमध्ये. उभं आली मित्रांनो. कसे बांबूने होल पाडतात ते बघा.
त्या आतमध्ये आता तो बांबू घुसवला आहे त्याने आणि खालून टोका लावणार मग हा खाली जाऊन आकाश. गेला आतमध्ये पण त्याच्या आता टोका कुठं आहे शेरनी बसून कशापासून बनवतात हा टोका शेरनी बसून बनवतात आई शेरनी आहे ना भेटेल आपल्याला लागले. जो पहिला येईल तो हरला.
एक दोन तीन आकाशी अक्षय अक्षय की आकाश तो निकणार आकाश की अक्षय अक्षय की आकाश आणि इकडून भावा गुरुले आलेले अक्षय अक्षय जिंकला अक्षय जिंकला अक्षय आणि हे काय आणलं भाऊ गुरुले आलेला आहे मित्र आपला ॲक्च्युली त्या काकाने दगड बाहेर काढला जो टोका बसत नव्हता आता बसवणार आहेत ते तर मित्रांनो आपल्याबरोबर अक्षय बोर्ड तर थोडक्यात माहिती सांगितली बांधण्याबद्दल आपण आता बांधणे बांधून 15 दिवस झाले त्यानंतर आता हा पहिलाच पाऊस लागलाय आणि पहिल्या पावसानंतर आपण टोके लावायला आलेलो होतो टोके आपण लावलेले आहेत दाखवलेले कशा प्रकारे लावलेले ते त्यानंतर आता पहिल्यांदा काय होईल पहिला पाऊस लागतो त्याच्यामुळे सगळी घाण येणार कचरा सगळं आतमध्ये टोक्यामध्ये जाऊन बसणार पहिल्या 2 दिवस आपल्याला काही मासे भेटणार नाहीत जेव्हा हा कचरा सगळा साफ होऊन जाईल त्यानंतर आपला मासे भेटायला सुरुवात होईल ओके आणि फायनली आपण आता लावून झालेले टोके आता आपण पुढची व्हिडिओ आपण मासे पकडताना ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर तुम्ही बघितला असाल संपूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला समजला असेल की टोके कसे प्रकारे लावतात आणि त्याच्यामागे किती मेहनत आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटू आपण ना एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा कर बाय 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 बाय